नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. गुंटेवारी बिगर शेती प्रकरणाबाबत गुंटेवारी बिणे शेती मोजणीची जी जाचक अट घातली आहे त्याबाबत भूमी अभिलेख विभाग, मोजणी कार्यालय, तहसीलदार, तलाठी, महानगरपालिका, नगररचना विभाग, इंजिनियर असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन, गुंटेवारी कायद्याबाबत माहिती असलेले जाणकार लोकप्रतिनिधी संयुक्त मीटिंग घेण्यात यावी. याबाबत माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी आमच्या प्रमुख मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलं होतं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे बरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मीटिंग आयोजित करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्याकडून कोणतीच मीटिंग आयोजित करण्यात आली नाही. त्याबाबत संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक 17 फेब्रुवारी रोजी याबाबत मीटिंग आयोजित करण्याबाबत स्मरणपत्र दिलं होतं. तरी गेल्या 4 महिन्यांपासून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अजून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. संघटनेच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात प्रशासनाकडून ज्या पद्धतीनं चालढकल होत आहे, याच निषेधार्थ दिनांक 5 जून 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी सर्वपक्षीय कृती समिती सांगलीचे सर्व पदाधिकारी पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, प्रशांत भोसले, विकास मगदूम, डॉक्टर संजय पाटील, कॉम्रेड उमेश देशमुख, कामरान सय्यद, तौहीद शेख, राजकुमार राठोड, संदीप दळवी, राजू नलावडे, रज्जाक नाईक, नितीन चव्हाण, आसिफ बावा, मनसूर नाईक, नबी शेख, शाकीर तांबोळी, तानाजी सरगर, महेश पाटील, सतीश पवार, लालू मेस्त्री, युनुस महात, आनंद देसाई, गुंटेवाड्यातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुंटेवारी कायदा पास केला की सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा, त्यांना हक्काचं घर नावावर नव्हतं किंवा ज्याने सुविधा मिळत होत्या त्या सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाने 2001 गुंटेरी कायदा पास केला. त्यानंतर 2001 ते 2018 पर्यंत सर्व व्यवस्थित चालू होतं. गुंटेरी प्रमाणपत्र मिळत होते, एनी ऑर्डर मिळत होते, साधारण नाव लागत होती. त्यानंतर अचानक नेते तहसीलदार दगडू कुंभार साहेबांनी अचानक कुठला जुना जीआर काढून पहिला मोजणीची आड घालून लोकांना वेठीत धरायला चालू केली. त्यानंतर मोजणी करत असताना प्रशासनाकडे माणसं कमी असल्यामुळे मोजणीच प्रकरण प्रस्ताव सादर केला तर 8-8 महिने 10-10 महिने 1-1 वर्षभर प्रकरण मोजणी होत नाही. त्यामुळे लोकांना येणे न झाल्यामुळं त्यांना बाकीच्या सुविधा त्यांना घेता येत नाही. त्याचं बांधकाम परवाना असू दे किंवा लोन असू दे किंवा विक्री करायची असेल तर या प्रस्ताव त्यांना पुढे पाठवता येत नसल्यामुळं प्रशासनाने जे आट लावली मोजणीची ती तुम्ही ताबडतोब रद्द करावी अशी मागणी आम्ही सर्वपक्षीय समितीकडे त्यांना कलेक्टर साहेबांनी केली होती. तथापि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिले वारंवार की बाबा एक संयुक्त मीटिंग घ्या की ज्यामध्ये कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, नगररचनाची माणसं असतील, मोजणी ऑफिसची माणसं असतील, त्या सर्वांची मीटिंग घेऊन बाबा आमच्या अडचणी समजून घ्या, लोकांची काय अडचणी आहेत, मोजणीमध्ये काय प्रॉब्लेम होतात, मोजणी कुठल्या पद्धती होती गुंटेरीची, या संदर्भात आमची मीटिंग घ्या म्हणून आम्ही वारंवार निवेदन दिले. वारंवार निवेदन सुद्धा कलेक्टर प्रशासन याच्यावर काही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे आज आम्ही सर्वपक्षीय समितीतर्फे आज यांच्या निषेधात म्हणून बोंब मारो आंदोलन घेण्यात आलेलं आहे. लोकसंदेश न्यूज साठी प्रतिनिधी इरफान बारगीर.